सर्व डागाळलेले लोक फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करतात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत एकही निवडणूक लढली नाही. 5 वेळा थेट विधानसभेत पोहोचलेल्या फडणवीसांबद्दल बोलू नये असं देखील बावनकुळे म्हणाले. उद्धव यांनी एकतरी निवडणूक कुठूनही लढून जिंकून दाखवावी. चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना आव्हान दिलंय. ज्यांनी काँग्रेसचं हिंदुत्व स्वीकारलं, 150 कोटीच्या आरोपामध्ये सुनील केदार यांना कोर्टाने 5 वर्ष सजा दिली आहे, शिक्षा दिली आहे, अशा लोकांसोबत देवेंद्रची जमानत जप्त करण्याची भाषा बोलून नागपूरवरनं गेले. उद्धव ठाकरे हे स्वतः बॅकडोर एंट्रीमध्ये विधानसभा परिषदेवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनी कधीच निवडणुका जिंकल्या नाही. एकाही मतदारसंघामध्ये स्वतः विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले नाही. देवेंद्रजी 5 आमदार झाले आणि 6व्यांदा रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकणार आहे. देवेंद्रजी जननेते आहेत. मला वाटतं कालची उद्धव ठाकरेची प्रतिक्रिया ही निराशेत आली होती, नैराश्य आलं होतं. काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे कटरागून फिरतायत. आता कालही कटरागून फिरले. मी तुम्हाला खासदारकी दिली, मला आमदारकी द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.